माननीय सुनील खंडेराव देशमुख, माजी उपसरपंच तांबडे तर्फे बिरवाडी, शिवसेना उपतालुका प्रमुख महा यांच्याकडून सर्व नागरिकांना होळीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच दिनांक 4 रोजी तिथीप्रमाणे साजरी होणाऱ्या शिवजयंतीला रायगडावर येणाऱ्या सर्व शिवभक्तांना व शिवप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। महाराष्ट्र विदर्भचे चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे लक्करकोट आरटीओ चेक पोस्ट बनले भ्रष्टाचाराचे कुरण। तपासणी नाक्यावर वाहन चालकांकडून एंट्रीच्या नावाखाली उकळले जातात 200 ते 1500 रुपये। लक्करकोट आरटीओ चेक पोस्ट वरून प्रतिदिनी तेलंगणा आंध्र प्रदेशचे हजारो वाहनांची रहदारी असते। येथील आरटीओ चेक नाक्यावर ट्रक चालकांना अडवून प्रत्येकाकडून एंट्रीच्या नावाखाली 200 ते 1500 रुपये उकळण्यात येतात। पैसे घेऊन कोणतीही पावती देण्यात येत नसल्याचे येथील एका ड्रायव्हरने लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितले। कितने पैसे लिया? 200 रुपये लिया। पर्ची दिया क्या? पर्ची नहीं दिया। पर्ची नहीं दिया, 200 रुपये दिया। आरटीओ बाहर खड़ा है, आरटीओ के हाथ में दिए तो कितने पैसे हुए? 200 दिए। हर बार लेते क्या 200 रुपए? कहाँ से है, कहाँ की गाड़ी है तुम्हारी? यवतमाल की है क्या? 2 वर्षापूर्वी लाचलुचपत विभागाने लक्कडकोट तपासणी नाक्यावर कारवाई केली होती, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही आरटीओ अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही। लक्कडकोट आरटीओ तपासणी नाका हा चंद्रपूरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकांतून उपस्थित होत आहे।